आता एक वेगळी बातमी पाहूयात. सांगलीतल्या एका हत्या प्रकरणात आरोपीवरचे गुन्हे सिद्ध करणं जवळपास अशक्य होतं आणि हत्या करताना आरोपीला प्रत्यक्षात कुणी पाहिलं देखील नव्हतं. मात्र सांगली पोलिसांच्या श्वान पथकातल्या लुसीनं कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे आणि अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली. कसं केलंय ते पाहूयात एका रिपोर्टमध्ये. आतापर्यंत या लुसीनं अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना मदत केली आहे. मात्र यावेळी लुसीच्या कामगिरीमुळं एका हत्या प्रकरणातील गुन्हेगाराला कायमची तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. कारण लुसीच्या मदतीनं गोळा केलेले पुरावे ग्राह्य मानून इस्लामपूर सत्र न्यायालयानं मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रकरण आहे 2015 मधलं. शंकर महादेव यानं चाकूनं हल्ला करून त्याच्या मित्राची हत्या केली होती. त्यावेळेस गुन्हा घडला त्यावेळेस आरोपीने जो गुन्ह्यात वापरलेला चाकू होता त्या चाकूचा वास आमच्या सांगली BDD सांगली डॉग स्क्वॉड पथकातील लुसी यास दिला असता त्याने आरोपीची ओळख केलेली होती. प्रत्यक्षात एकही साक्षीदार नसताना मारेकऱ्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीये ती केवळ लुसीमुळं. अशा प्रकारे श्वाना करवी तपास करून गुन्हेगाराला शिक्षा झाल्याची घटना ऐकिवात नाही. त्यामुळं सांगली पोलिसांच्या पथकातली लुसीची ही कामगिरी भविष्यात केस स्टडी म्हणून नक्कीच अभ्यासली जाणार. आसिफ मुर्सल, न्यूज 18 लोकमत, सांगली.